अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतनं हे उभं राहिलं ते माधवजी भंडारी, आपली संपूर्ण आयटीची टीम, उपस्थित सर्व पदाधिकारी, मित्रांनो, मागच्या आठवड्यात कोकणामध्ये तौक्ते वादळाने थैमान घातलं. मागील वर्षी देखील निसर्ग वादळ आलं होतं, प्रचंड मोठं नुकसान जनतेचं झालं, सरकारने मदत घोषित केली. पहिले तर ती मदत इतकी कमी होती की एका झाडामागे 500 रुपयाची मदत ही सरकारच्या वतीनं करण्यात आली होती. पण यावेळेस तौक्ते वादळ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो तर असं लक्षात आलं की मागच्या निसर्ग वादळामध्ये घोषित केलेली मदत देखील अद्याप लोकांना मिळालेली नाही. मोठ्या प्रमाणात लोकांची तक्रार होती, पंचनामे केले जात नाहीत. वादळग्रस्त मच्छीमार असतील, बगायतदार असतील, मच्छीमार सांगत होते 40 लाखाची बोट पूर्ण नुकसानीत गेली, पण नोंदवताना 10-15 लाख रुपये केवळ नोंदवले, कुठे 20 लाख रुपये नोंदवले. हीच परिस्थिती आंबा बगायतदारांची होती, इतर सर्व बगायतदारांची होती. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी यंत्रणा जागी केली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. समजा माझा पंचनामा होत नसेल तर मी करायचं काय, मी जायचं कुठे, सांगायचं कोणाला? आणि मागच्या काळामध्ये कोकणामध्ये आपण युतीत लढलो असल्यामुळे जवळपास सर्व लोकप्रतिनिधी, अगदी एखाद दुसरा अपवाद सोडला तर, हे शिवसेनेचे आमदार, पण त्यातही मग सिंधुदुर्ग मधले आपले राणे परिवार असेल किंवा आपले विरोधी पक्षनेते या ठिकाणी असतील, प्रवीणजी दरेकर, प्रसाद लाड, या सगळ्यांनी आपल्या निधीतनं पैसे देऊन त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न हा सातत्याने, कोरोना असो की कुठल्याही प्रकारचं संकट असो, त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं व्यासपीठ हे जनतेला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा 5th पिलरच्या माध्यमातून होतोय. मागच्या काळात जेव्हा 5th पिलर सॉफ्ट लॉन्च केलं त्यावेळी त्याच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या गोष्टी कशा प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवता येतील या संदर्भातला प्रयत्न झाला. आणि आज पुन्हा एकदा 5th पिलर चॅनल आणि फेसबुक पेज हे आपण त्या लोकांकरता डेडिकेट करतो आहे ज्यांचं नुकसान झालंय, पण हे नुकसान झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, किंवा ज्यांचं नुकसान झालंय पण त्यांचे पंचनामे करण्याकरता कोणी चाललेलं नाही, किंवा ज्यांचं नुकसान झालं आणि पंचनामा झाला पण तो थातुरमातूर झाला आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची व्यथा मांडण्याकरता त्यांच्याजवळ जागा नाही, अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही एक अत्यंत चांगली व्यवस्था आहे. खरं म्हणजे तात्काळ आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग केला. इकडे पालघरमध्ये मनीषाताई चौधरींसोबत आशिष शेलारांनी प्रवास केला आणि त्यामुळे पूर्ण कोकण हे आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपण कव्हर केलं आणि प्रत्यक्ष जाऊन लोकांच्या व्यथा जाणून घेतल्या. आता त्या व्यथांना न्याय देण्याकरता आपल्याला या 5th पिलरचा उपयोग करायचा आहे,
हे काय आपण राजकारण करण्याकरता सरकारला विरोध करण्याकरता ही व्यवस्था उभी केलेली नाही, पण शेवटी जर सामान्य माणसाला जायला जागाच नसेल तर त्यांनी जायचं कुठे, त्याला काही ना काही व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागेल आणि म्हणून हे त्याचं व्यासपीठ आहे. आपण असं म्हणतो की लोकशाहीचे चार पिलर आहेत, त्या चार पिलर सोबत एक सिटीजन जर्नलिझम हा पाचवा पिलर, म्हणजे प्रत्येक नागरिक हा देखील बातमीदार झालाय, तो जर्नलिस्ट झालाय, आणि त्याच्याकरता हा पिलर आहे की व्यथा मांडा आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू, किमान सरकार समोर तुमच्या व्यथा येतील अशा प्रकारचा एक अतिशय उत्तम असा प्रकारचा उपक्रम हा या ठिकाणी पाहायला मिळतो. मागच्याही वेळी ज्यावेळेस निसर्ग वादळ झालं, सर्वात पहिल्यांदा मुंबई भाजपने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत पाठवली. चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात मुंबई असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर हा सगळ्या भागातनं जो कोकणाच्या जवळचा भाग आहे आपण मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये रिलीफ मटेरियल पाठवलं. आणि मला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की आताही आपले अनेक नगरसेवकांचे फोन आले, आमदारांचे फोन आले की आम्ही रिलीफ मटेरियल पाठवू इच्छितो, मुंबई भाजपच्या वतीनं आज काही परत रिलीफ मटेरियल पाठवण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं की ही जी संवेदनशीलता भारतीय जनता पक्षामध्ये आहे, जी खऱ्या अर्थानं आपला विचार परिवाराच्या माध्यमातून किंवा आपल्या मातृसंघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपल्यात रुजवली गेली, की जिथे लोक अडचणीत तिथे आम्ही, जिथे लोक कुठल्या ना कुठल्या वादळात फसले आहेत, पुरात फसले आहेत, कुठल्याही नॅचरल कलॅमिटीमध्ये, कुठल्याही आजारामध्ये, आम्हीच त्या ठिकाणी पुढे असणार आहोत. आणि मला असं वाटतं की ही जी काही गोष्ट आपल्यात रुजली आहे ती मला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि यावेळी तर चंद्रकांत दादांनी किंवा मी सांगायच्या आधी कार्यकर्त्यांनीच किंवा पदाधिकाऱ्यांनी, नगरसेवकांनी, आमदारांनी फोन करून स्वतः सांगितलं की आम्हाला 2 ट्रक मटेरियल पाठवायचं, आम्हाला 3 ट्रक मटेरियल पाठवायचं आहे. ते मग कोकणाच्या पाठीशी किंवा महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेच्या पाठीशी उभा असलेला पक्ष जर कुठला आहे तर तो भारतीय जनता पक्ष आहे, हे यातनं स्पष्टपणे आपल्यासमोर आलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना मेनस्ट्रीम मीडिया जो आहे त्याच्याशी आमची काही कॉम्पिटिशन नाही, ते आम्ही करू शकत नाही. मेनस्ट्रीम मीडिया, मग तो इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तो प्रिंट मीडिया असेल, त्याचे लोक देखील आपलं काम करतात. आणि खरं म्हणजे मला तर हा मौका मिळाला म्हणून मी सांगतो की विशेषतः त्यांचे ग्राउंडवरचे जे लोक आहेत हे आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचं कव्हरेज करतायत. दुर्दैवाने महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्यांनी अजून त्यांना लसीकरणाची संधी उपलब्ध करून दिली नाही, त्यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं नाही. पण हा वेगळा भाग जरी सोडला तरी सांगायचा उद्देश असाच आहे की आज मेनस्ट्रीम मीडियामध्ये आणि ग्राउंड रियालिटीमध्ये एक मोठी गॅप दिसते. कुठेतरी मेनस्ट्रीम मीडियाला हे आत्मचिंतन करावंच लागेल की ग्राउंड रियालिटीमध्ये आणि त्यांच्यामध्ये इतकी मोठी गॅप काय, कारण अशी जर गॅप राहिली तर लोकशाहीमध्ये माध्यमांचा जो काही रोल आहे तो रोल त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे, आणि तो पार पडला नाही गेला तर लोकशाही कुठेतरी खिळखिळी होते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही गॅप भरून काढण्याचं काय हे 5th पिलरच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. जे ग्राउंड रियालिटी मेनस्ट्रीम मीडियापर्यंत पोचत नाही ती पोचवण्याकरता एक माध्यम हे आमचं 5th पिलर आहे. आणि मला विश्वास आहे की
या माध्यमातून आपण निश्चितपणे सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करू। इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात आणि कधी कधी आमचे महत्त्वाचे चॅनल्स देखील तीच री ओढतात। मग माननीय मोदीजी गुजरात मध्ये गेले, 1000 कोटीचं त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली, महाराष्ट्राला का नाही केली? खरं तर या संपूर्ण चक्रीवादळाचा लँडफॉल म्हणजे जिथे चक्रीवादळ पडतं तिथे सगळ्यात जास्त नुकसान असतं, डिव्हॅस्टेशन असतं। हे चक्रीवादळ पडलं गुजरातमध्ये, 45 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, गावच्या गाव पूर्ण उद्ध्वस्त झाली, पूर्ण उद्ध्वस्त। आणि म्हणून माननीय मोदीजी त्या ठिकाणी गेले आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर तिथलं ज्यावेळेस नुकसान फार मोठं असतं, मागच्या काळात असंच बंगालमध्ये झालं तर त्यांनी केलं, असंच मागच्या काळामध्ये ओरिसात झालं तर त्यांनी केलं, असंच ज्यावेळी तमिळनाडूला झालं तसं त्यांनी केलं, तशीच त्यांनी त्याची घोषणा देखील केली। आणि त्याचवेळी त्या घोषणेच्या प्रेस नोटमध्ये इतर राज्यांनाही मदत केली जाईल असं स्पष्टपणे लिहिलं, आणि जी जेनेरिक मदत आहे ती सगळ्या राज्यांकरता आहे, म्हणजे मृत्युमुखी पडलेले किंवा ज्यांना जखमा झाल्यात त्यांच्याकरताची मदत असं स्पष्टपणे लिहिलं। आता या वादळाचा तडाखा कोणाकोणाला बसला? हा तमिळनाडूला बसला, हा केरळला बसला, हा कर्नाटकला बसला, हा गोव्याला बसला, हा महाराष्ट्राला बसला, हा गुजरातला बसला, हा राजस्थानला बसला आणि दमण दीव सारख्या 2 ज्याला आपण केंद्रशासित प्रदेश म्हणतो त्यांना बसला। मग मोदीजींनी गुजरातची घोषणा केली, हे इतर राज्य का ओरडले नाही? इतर राज्यांनी का नाही म्हटलं? कारण त्यांना राजकारण करायचं नव्हतं, त्यांना हे माहिती होतं की जे प्रेस नोट निघाली आहे त्यात स्पष्टपणे सांगितलेल्या सगळ्या राज्यांना मदत केली जाईल। आणि त्यात महत्वाचं काय असतं, जिथे जास्त नुकसान होतं तिथे मदत सरकार का करतं पहिल्यांदा? याचं कारण प्रत्येक राज्याला वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 31 मार्च नंतर केंद्र सरकार एनडीआरएफ मध्ये एसडीआरएफ मध्ये पैसे देते आणि सांगितलं जातं की तुमच्याकडे कुठली नॅचरल कलॅमिटी झाली की या एसडीआरएफ मधनं तुम्ही लोकांना मदत करा, आणि ते पैसे संपले किंवा ते कमी पडले की तात्काळ आमच्याकडे पाठवा, परत पैसा आम्ही देतो, आणि ते पैसे पुन्हा एनडीआरएफ मधनं एसडीआरएफ मध्ये येतात। जेव्हा नुकसान एसडीआरएफ मध्ये आहे तेवढ्या पैशाचं असतं, सरकार नुकसान भरपाई करते, केंद्राला पाठवून देते, पुन्हा तेवढे पैसे घेते। जेव्हा त्यापेक्षा जास्त असतं तेव्हा सरकार आपल्या खिशातनं पैसा टाकते, केंद्राकडनं परत पैसा घेते, आणि जेव्हा खूप मोठा मॅग्निट्यूड असतो त्यावेळेस केंद्र एक्स ग्रॅशिया याकरता पैसे देतं, जसं गुजरातला त्यांनी दिलं। त्यामुळे हे सगळं अगदी नीट माहिती असताना देखील आमच्याही कडचे अनेक मेनस्ट्रीम चॅनल मग गुजरातला दिलं महाराष्ट्राला कधी मिळणार, गुजरातलाच का गे? मी सवाल विचारला की माननीय मुख्यमंत्री हे फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरीला का गेलं? रायगडमध्ये प्रचंड मोठं नुकसान होतं, कोल्हापूरला नुकसान झालं ताउक्तेचं, सांगलीला नुकसान झालं ताउक्तेचं, मग त्या ठिकाणी का नाही गेले? म्हणजे पंतप्रधानांनी गुजरातला जायचं आणि मग तुम्ही विचारायचं इतर ठिकाणी का नाही गेलं, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी का नाही गेले? हा जो बुद्धिभेद आहे हा बुद्धिभेद कुठेतरी संपवण्याची आवश्यकता। मग त्यातच महान विचारक संजय राऊत यांनी घोषणा केली, महाराष्ट्राला 1500 कोटी रुपये दिले पाहिजे। मी आता कोकणात गेलो होतो, दुर्दैवाने तिथे तर जे असेसमेंट केलंय ते असेसमेंट काही जिल्ह्यांमध्ये घर पडल्याचं असेसमेंट किती आहे? 8 कोटी रुपये।
8 कोटी असेसमेंट केलं, एकूण सगळं मिळून असेसमेंट 20 आणि 25 कोटीचं केलं, म्हणजे तुमची यंत्रणाच असेसमेंट 25 कोटीचं करते आणि 1,500 कोटी रुपये द्या. ज्याला जे मनात येईल ते तो बोलतो. आणि हे सगळे पक्ष मिळून केवळ केंद्राकडे बोट दाखवायचं आणि मोदीजींकडे बोट दाखवायचं. मला त्यांचं वाईट वाटत नाही, ते त्यांचं कामच आहे. त्यांच्याजवळ दाखवायला तोंड नाही, केलेलं काम नाही, कोणी जायला तयार नाही, हिंमत नाही, अशा परिस्थितीत ते असाच वापर करणार आहेत. पण मला मेनस्ट्रीम मीडियातल्या त्या काही लोकांचं आश्चर्य वाटतं की ज्यांनी कदाचित लोकशाहीमध्ये काय दाखवलं पाहिजे या संदर्भात आपल्यावरचे रिस्ट्रिक्शन्स टाकून घेतले आहेत आणि ते रिस्ट्रिक्शन एमबीए पुरत आहेत की मोदी सरकार पुरतं नाहीये. मोदी सरकार पुरतं खोट्या बातम्या आल्या तरी कोणी चिंता करत नाही, पण हरकत नाही, आमची नाराजी नाहीये. आम्ही जनतेत काम करणारी मंडळी आहोत. आणि शेवटी आज समाज माध्यमांनी आम्हाला असा प्लॅटफॉर्म दिला आहे की सत्य कोणी थांबवू शकणार नाही, आणि म्हणून ते सत्य समाजापुढे आणण्याकरता हा फिफ्थ पिलर आहे. या फिफ्थ पिलरच्या माध्यमातून ते सत्य आम्ही आणू, ते मेनस्ट्रीम मीडियापर्यंतही पोहोचू. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राची एक मोठी परंपरा आहे माध्यमांची, आणि त्या परंपरेला साजेस महाराष्ट्रातल्या माध्यमात निश्चित काही लोक वागतायत, ते पुढेही वागतील, आणि जे नाही वागत आहेत त्यांनाही वागावं लागेल, हा विश्वास मी व्यक्त करतो. या तावते वादळाच्या निमित्ताने शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करू. आणि आपल्या विचाराकरता एक अत्यंत महत्वाची गोष्ट माननीय यांची फ्रिक्वेन्सी वाढली आहे. पूर्वी आपण जर बघितलं तर साधारण, मी परवा एक स्टॅटिस्टिक्स बघत होतो, 1890 पासनं तर 1995 म्हणजे जवळजवळ 105 वर्षांमध्ये 19 वादळं या ठिकाणी आली, म्हणजे ऍव्हरेज 5 वर्षाला आहे. पण आता मात्र वर्षाला 2 आले, म्हणजे 2 वर्षात 2 म्हणजे दर वर्षाला 1 असं वादळ आपल्याला पाहायला मिळत आहे. ही फ्रिक्वेन्सी राहील की नाही आपल्याला माहिती नाही, पण कुठेतरी याची तयारी आपल्याला करावी लागेल. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की शेवटी तिथल्या शेतीच्या संदर्भात, तिथल्या वातावरणाच्या संदर्भात तिथल्या तज्ज्ञांना अधिक समजतं. पण दादांनी जे सांगितलं त्या हिशोबाने एकीकडे मदत तर महत्वाची आहेच, पण क्लायमेट प्रूफ ऍग्रिकल्चर आणि क्लायमेट प्रूफ हॉर्टिकल्चर हळूहळू कसं करता येईल याचा देखील आपल्याला विचार हा त्या ठिकाणी करावा लागेल. आणि निश्चितपणे त्याही संदर्भात भारतीय जनता पार्टी पूर्ण प्रयत्न करेल. मी पुन्हा एकदा हे जे काही दोन्ही फोरम आपण उभे केले आहेत हे जनतेकरता डेडिकेट करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.